हरी ओम श्री राम अंबज्ञ नाथ समेत। मी अंजली विरा अजित शिंदे, डोंबिवली MIDC उपासना केंद्र। मी माझा अनुभव असा सांगते की मला इंजेक्शनची फार भीती वाटायची पहिल्यापासूनच। फक्त बाळंतपणामध्ये इंजेक्शनं घेतली, त्याच्यानंतर मी कधीच इंजेक्शनं घेतली नाही। आणि 2007 जेव्हा ब्लड डोनेशन मेगा कॅम्प लागला तेव्हा मला सगळ्यांनी सांगितलं, नाही ब्लड डोनेशनला आता जायलाच लागेल। अहो पण एवढी मोठी सुई कशी मारायची आणि ती पण हातावर, शक्यच नाही। तरी पण माझ्या मैत्रिणीने मला नेले, आपण सेवा तर करूया। पण लवकर गेलो सेवा करायला उभे राहिलो। थोड्या वेळाने आम्हाला सांगितलं ज्या सेवा करतात त्यांनी पण ब्लड डोनेट करायचं। बापरे, पोटात तर मोठा गोळा आला होता, पण बापूंचं पदक हातात घेतलं आणि बेडवर झोपले। त्यांनी सुई मारली तिकडे लक्षच नाही दिलं। बापू बघा, मी आता ब्लड डोनेट करते, तुमच्यावरच सगळं मी भार टाकते। त्याप्रमाणे झालं माझं ब्लड डोनेट, एकदम व्यवस्थित झालं। आणि अनुभव म्हणजे असा की मला लहानपणी 5वीमध्ये असताना जाड भिंगाचा चष्मा लागला होता, आणि तो आत्ता म्हणजे 40-45-50 वर्षी जेव्हा बायफोकल चष्मा लागतो त्यावेळेला मला असं आढळून आलं की हा चष्मा माझं काम नाही करत आहे, मला काढावा लागतो आहे। आणि मी न चष्मा घालता मी सह्या करते, वाचते, लिहिते, बापूंच्या पोथ्यावर बापूंचे ग्रंथ वाचते, रामनाम वही लिहिते। म्हणजे ह्याचा अर्थ माझ्या डोळ्यावर काहीतरी वेगळा परिणाम झालेला दिसतो आहे मला। त्याप्रमाणे मी डोळे तपासायला गेले तर ते डोळे तपासणारे म्हणाले, अहो तुम्ही हा चष्मा काय वापरता, तुम्हाला नंबरच नाही आहे, मी तर चाटच पडले। अहो पण मला तर लागतो ना, मी कुठे बाहेर जायचं म्हटलं की मला चष्मा घालायला लागतो। मी घरात अजिबात आता चष्मा वापरत नाही आहे, आता 55 पुढे आहे, पण बायफोकल तर सोडा, साधा नंबराचा पण चष्मा नाही, पण मला सवय झाली चष्मा वापरून बाहेर वावरायचं, म्हणून मी हा चष्मा लावते। म्हणजे काय तर आपलं ब्लड डोनेशन केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होऊन आपली प्रकृती एवढी सुंदर, आणि ग्रंथ वाचून रामनाम वह्या लिहून आणि सेवा आणि भक्ती करून एवढं आपल्या शरीरामध्ये बदल होतात की आपल्याला व्हिटॅमिन्सची पण गरज लागत नाही। बापूंच्या कृपेमुळे आता मस्त छान डोळ्यांनी काहीही त्रास न होता सगळं छान चाललेलं आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित्त।